हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फैशन डिजाइनिंग एंड टेक्नोलॉजी थेरी क्लासेस। मी ज्योती वाकळे। आज आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पाथरी आयटीआयच्या विद्यार्थिनींनी इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय यश संपादन करून पाथरी आयटीआयचे नाव राज्यस्तरावर नेली। ती विद्यार्थिनी आहे फॅशन टेक्नॉलॉजीची अर्चना रमेशराव ठोसर। हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2019 परीक्षेमध्ये राज्यातून द्वितीय क्रमांक तिने पटकवलेला आहे। तिच्या या यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन। तिच्या या यशामुळे तिला काय वाटते ते आज आपण तिच्या तोंडूनच ऐकूयात। चला बघूया आता अर्चना ठोसरीची मुलाखत। मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अत्री येथून द्वितीय क्रमांक मिळवला। मी फॅशन डिझायनिंग कोर्स केला। मला देशपांडे सरांना खूप मदत केली। त्यांना माझ्या घरी येऊन माझ्या सासूबाई व मिस्टर यांना समजावून सांगितले की ऍडमिशन घेऊ द्या। वाकळे मॅडमने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं। मॅडमने आमची व्हिजिट काढली, त्यातून आम्ही खूप काही शिकलो। मी गृहिणी असून या पदापर्यंत पोहोचले। पाथरी तालुक्यातील सर्व मुलींना नम्र विनंती आहे की आयटीआय कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं। कॉलेजचे प्राचार्य सर व मॅडम यांचे मी खूप खूप आभारी आहे। विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण आत्ताच बघितले, आपण ऐकल्याप्रमाणे आपण ही आपल्या अडचणीवर मात करून ऍडमिशन घ्यावी आणि फॅशन टेक्नॉलॉजी ट्रेड हा आपल्याला स्वयंरोजगार मिळवून देणारा ट्रेड आहे। जर करिअरच करायचे ठरवली तर फॅशनच्या जगतात प्रवेश मिळवून देणारा आहे। म्हणूनच विद्यार्थिनींनो, या पण वर्षी तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली या ठिकाणी हा जो फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजीचा जो ट्रेड आहे, तर या ठिकाणी तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या। ज्याप्रमाणे अर्चनाने यश संपादन केले आहे आणि तिने जो वसा घेतला आहे, हा वसा येणारी बॅचसुद्धा असंच कायम ठेवेल आणि राज्यामध्ये पुढच्या वेळेस प्रथम क्रमांकसुद्धा मिळवेल। तर यांच्या अशा प्रयत्नासाठी आम्ही सतत तुमच्यासोबत, कारण तुमच्या प्रशिक्षणासोबतच आम्ही त्यांना विविध ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असतो। जसं त्यामध्ये असते विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी, क्रिकेट, कबड्डी, खो खो, रनिंग, उंच उडी, लांब उडी हे खेळ आम्ही राज्यस्तरापर्यंत आयोजित करत असतो। त्यानंतर तंत्र प्रदर्शन, तयार केलेले विविध जे प्रोजेक्ट असतात, ड्रेसेस असतात, हे तालुका, जिल्हास्तरीय व राज्यावरसुद्धा याचे कार्यक्रम आयोजित केले जातात। सोबतच मार्केट सर्वे, प्रत्यक्ष दुकानात नेऊन विविध कपड्यांचे टेक्स्चर माहिती, त्यांची किंमत काय, ह्या सर्व गोष्टीची हुबेहूब समोर त्यांना माहिती करून देण्यात येते। नंतर सोबतच त्यांना फेमस फॅशन डिझायनरची भेट, जे आपल्या एरियामधील जे नामांकित टेलर आहे किंवा त्यांचं जे दुकान आहे कशा पद्धतीने चालते, कशा पद्धतीने ते कारागीर हँडल करतात, कशा पद्धतीने ते शिवतात, हे त्यांना प्रत्यक्षात नेऊन दाखवण्यात येत असते। त्यानंतर करिअर जर करायचं असेल तर बुटीक हा खूप छान माध्यम आहे विद्यार्थिनींना। तर प्रशिक्षण घेतल्यानंतर घर सांभाळून बुटीक कसं चालवता येईल याचंसुद्धा त्यांना प्रत्यक्षात अशा गृहिणींना भेट करून त्यांना ज्ञान अवगत करून देण्यात येत असते। त्यानंतर महत्त्वाचा भाग असतो यामध्ये स्केचिंग। तर फॅशन डिझायनिंग म्हणजे स्केचिंग हे आलंच, तर याचे त्यांना BFA आर्टिस्ट यांचा प्रत्यक्ष सेमिनार, एक किंवा दोन दिवसीय सेमिनारसुद्धा आयोजित करून त्यांना माहिती देण्यात येत असते। त्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जे कपडे शिवतो, तर हे कपडे आपण कशा पद्धतीने कोणाला देऊ शकतो, किंवा आयटीआय कपडे शिवलेले आहे तर हे कपडे गरजूंना कसे वाटप करता येतील याचंसुद्धा वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांना आम्ही प्रत्यक्षामध्ये भेटसुद्धा दिलेली आहेत। ब्लाऊज शिवून, बिस्किटचे पुडे वगैरे देऊन, त्यानंतर वृक्षारोपण, परिसर स्वच्छता या संदर्भातील सर्व माहिती त्यांना वारंवार देत असून, वृक्षारोपण, त्याची निगा करणे, वर्षभर त्यांना पाणी, लागवड ह्या सर्व गोष्टी त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून देत असतो। त्यानंतर आहे
त्यांचं जे स्वास्थ्य आहे या स्वास्थ्यासंबंधी त्यांना वेगवेगळ्या ज्या टेस्ट असतात यांचे शिबिरसुद्धा आयटीआयमध्ये आम्ही आयोजित करीत असतो. तर अशा प्रकारे आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील, ह्या प्रशिक्षणार्थिनींना नुसतं प्रशिक्षण नाही तर सोबतच ॲक्टिव्हिटी ह्यालासुद्धा खूप वाव देण्यात येत असतो. तर माझी सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींना विनंती आहे की त्यांनी करिअर म्हणून फॅशन डिझायनिंग या क्षेत्राकडे बघावे. आणि आपण भाग्यवान आहात की आपल्या पाथरीसारख्या साईबाबाच्या गावामध्ये आपल्या इथे हे फॅशन डिझायनिंग हा ट्रेड आहे. जरी हा ट्रेड गावाबाहेर असला तरीसुद्धा कुठल्या कुठे लोक जात आहे प्रशिक्षण घेण्यासाठी. तर आपलं हे गाव खूप छान गाव आहे. इथे तुम्ही खूप भाग्यवान आहे सर्व. तुम्हाला इथे फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी हा एवढा मॉडर्न व्यवसाय याचं प्रशिक्षण तुम्हाला एक वर्ष प्रशिक्षण इथे मिळत असते. तर सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी यावर्षी 2020-21 या बॅचसाठी आपण इथे ॲडमिशनसाठी प्रयत्न करावा आणि यशस्वीरित्या ॲडमिशन मिळवावी. कारण ॲडमिशनचा कोटा सीमित असतो, फक्त 20च ॲडमिशन घ्यायला चालतात. यामध्ये मुलं मुली कोणीही ॲडमिशन घेऊ शकते. यामध्ये वयाची अट नसते, मुलींना वयाची अट नसते, तालुक्याची जिल्ह्याची अट नसते. तर सर्व प्रशिक्षणार्थिनींनी या ट्रेडला ॲडमिशन घ्यावी. तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा व तुमच्या इतर मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच.